हेलो फ्रेंड्स, आज कोजागिरी पूर्णिमा आहे। आज कोजागिरीनिमित्त मी खीर बनवणार आहे। सो त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। चला तर मग खीर बनवूया। सर्वप्रथम मी इथे अर्धा लिटर दूध तापवण्यास घेतले आहे। नेक्स्ट आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे, त्यासाठी आपण दूध साईडच्या गॅसवर ठेवून देऊया। त्यासाठी मी इथे एक छोटासा पॅन घेते, त्यात एक चमचा तूप घालून बाकीचे ड्रायफ्रूट्स भाजून घेते। इथे मी 8 ते 10 बदाम, 8 ते 10 काजू आणि 3 ते 4 विलायची घेतलेली आहे। तिला छान तेलात भाजून घेते। ड्रायफ्रूट्स आणि विलायची गोल्डन ब्राउन भाजून झालेली आहे। आपण याला साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊ। त्याच तुपात थोडेसे किशमिश आणि खोबऱ्याचा खीस मी घेतलेला आहे, त्याला छान भाजवून घेऊया। हेही छान गोल्डन ब्राउन झालेले आहे, याला आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मी इथे छान स्वच्छ मिक्सी जार घेतलेला आहे, त्यात किशमिश सोडून बाकी सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता हे वाटण आपण दुधामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊयात। आता याला आपण मध्यम आचेवर छान 2 ते 3 मिनिट आटवून घेऊया। आपलं हे मिल्क फुल फॅट मिल्क असल्यामुळे याला जास्त आटवायची गरज नाही आहे। आता यात मी अर्धी वाटी साखर घालत आहे। जर तुम्हाला हवी असेल तर जास्त किंवा कमी असंही घालू शकता। साखर आपण छान मिक्स करून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, याला छान येलो कलर आलेला आहे वर। आता यात मी केसरच्या काड्या ऍड करत आहे, जेणेकरून कलर छान येईल। आता यात आपण किशमिश ऍड करूया। किशमिश शेवटी ऍड करण्याचं कारण हेच आहे की किशमिश ही आंबट असते आणि त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता जास्त असते। सो त्यामुळे मी शेवटीच ऍड करते। इथे माझ्याकडे खीर मसाला पावडर आहे, ते पण मी यात ऍड करत आहे। रेडीमेड असल्यामुळे आपल्याला दुसरं काही ऍड करायची गरजच नाही आहे। आता खिरीला आपण 2 ते 3 मिनिट उकळून घेऊया। 9 आवर खीर इज रेडी। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय। सो फ्रेंड्स, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि बाय।